असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. 1. चेहऱ्याला वाफ घेताना एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी घ्या व गॅसमध्ये उकळी येईपर्यंत गरम करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून एक टॉवेल घ्या व 1-5 मिनिटे घाम येईपर्यंत चांगली वाफ घ्या. 2. वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावरती किंवा नाकावरती व गालावरती जर ब्लॅकहेड्स असतील तर स्क्रब करून एका कॉटनने किंवा टॉवेलने दाबून व्यवस्थित ब्लॅकहेड्स काढा. चेहरा स्वच्छ होईल. 3. ब्लॅकहेड्समधील घाण साफ केल्यानंतर त्यावरती थोडेसे जेल लावा. 4. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर पार्लरमध्ये जाऊन तुम्ही स्पा करा किंवा आठवड्यातून 2 वेळेस खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून त्याने व्यवस्थित हेड मसाज घरच्या घरी तुम्ही करू शकता. 5. जर तुम्हाला जुलाब होत असतील किंवा लहान मुलांना 5 वर्षाच्या पुढील मुलांना जुलाब होत असतील तर ब्लॅक टी करून म्हणजेच काळा चहामध्ये थोडंसं 4-5 थेंब लिंबाचा रस टाका व गरम गरम कोमट थोडंसं प्यायला द्या. लगेचच जुलाब थांबतील. 6. लहान मुलांनी रोज टोमॅटो खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. 7. चपात्यासाठी कणिक मळताना कणिक मळल्यानंतर थोडे तेल लावा व 10-15 मिनिटे भिजत घाला. भिजल्यामुळे चपात्या चांगल्या टम्म फुगतील व मऊ लुसलुशीत होतील. 8. थंडीमुळे हातपाय खूप ड्राय पडले असतील, उरले असतील तर रात्री झोपताना हातपाय धुऊन हातांवरती व पायांवरती दुधावरची साय लावून झोपा. हातपाय मऊ पडतील. 9. सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुतल्याने साडीचा कलर जसा आहे तसाच राहतो. 10. केसांना चिंगम लागले असेल तर 1 वाटीत कोल्ड्रिंक घ्या व केसांचा तो भाग त्या पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवा. चिंगम अगदी सहजपणे निघण्यासाठी मदत होईल. 11. पांढरे केस कपडे थोडे धुऊनसुद्धा पहिल्यासारखे दिसत नसतील तर त्यासाठी पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे पुन्हा पहिल्यासारखे पांढरे शुभ्र दिसायला लागतील. 12. कपड्यांवर जर शाईची डाग लागले असतील तर शाई लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा व तसेच 1-5 मिनिटे थोडा वेळ सुकायला ठेवा व पाण्याने धुवून टाका. तुम्हाला शाईचे डाग अजिबात दिसणार नाहीत. 13. टॉयलेटमधील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेटमध्ये टाका. टॉयलेटमधील दुर्गंधी येणार नाही. 14. केळीचे सेवन केल्याने हाडे लवकर कमकुवत होत नाहीत. 15. मनुका आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते रक्त शुद्ध करण्यासाठी काम करते. 16. केसांमधला कोंडा दूर करायचा असेल तर कोरफडीचा गर पाण्यात विरघळून घ्या आणि या पाण्याने डोके धुवा. यामुळे 15 दिवसांमध्ये तुमच्या डोक्यातील कोंडा दूर होईल. आठवड्यातून 2 वेळेस हा उपाय नक्की करा. 17. स्वीट पोटॅटो खाल्ल्यामुळे तुमच्या डोक्यावरील केस काळे कायम राहतील. 18. मोहरीच्या तेलात मेहंदीचे पाने मिसळा आणि गरम करा. थंड करून केसांना लावा. यामुळे तुमचे केस गळती थांबते किंवा केस गळणे थांबेल. 19. चेहऱ्यावर दही लावल्याने रंग साफ होतो आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते व स्वच्छ होतो. 20. काकडीचा रस 1 चहाच्या चमचा एवढा काढा. त्यात समान प्रमाणात गुलाबाचा अर्क आणि ग्लिसरीन मिसळा. हे तिन्ही एकत्र करून लावल्याने रंग उजळण्यास मदत होते.
चला तर मग मैत्रिणींनो, या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.